तर मित्रांनो, हाच आहे तो बांधतिवऱ्याचा वॉटरफॉल ब्लू टॅक म्हणून ते लावलंय. ते चिपकत सुद्धा नाही आणि त्याच्यामधून पाणी पण जात नाही. आणि हे बघ आई शपथ, पूर्ण धुकं आहे रे इथे, काही दिसत नाही. इथे डोंगर आहे, तो डोंगरच दिसत नाही. आपला इन्स्टा 360 गुलाबी पिशवीत ठेवलाय, जरा सांभाळून जावं लागेल, नाही तर कुठेतरी पाय रुतला की जाऊ आतमध्ये. कोणाला माहित पण नाही की आम्ही इथे आलो. ही आहे आंजरल्याची खाडी. आपण कुठून तरी तिकडून आलो. कुठून जायचंय? इथून ना दादा, दर्गा आणि महालक्ष्मी मंदिर सर आहे ना. तर दादांनी सांगितलं मला की या रोडने नको जाऊ, पण आता आपण या रोडने जातोय कारण हजरत पीर याकूब बाबा सरवरी दर्गा उटंबर. आता आहोत आपण उटंबर या गावामध्ये. विषंग गाणं बोल. सारी मोरी साखरच्या बारी पछी नकरे बारी मराठा मोरी अरे सी सारी मोरी साखरच्या बारी पछी नकरे बारी आणि गुलाबी साडी बोल. गुलाबी साडी आणि लाली आणि लाल तुझी बारीक केस आणि तुझी बारीक केस आणि फोटो तुझी बारीक केस आणि फोटो माझा काढ असं. गुलाबी साडी आणि लाली आणि लाल तुझी बारीकी सानी फोटो माझा काल. दादा दादा बोल. माझी बारीकी उठते, माझी बारी मी उठते सोना आणि त्याचे आणि कायच आणि काकी सोना चांदी हिरे मोती काहीच नाही तुझ्या भोवती. तर मित्रांनो, आज आहे तारीख 18/18/2024 आणि अजून सुद्धा मी दाखवली आहे. 2-3 दिवस फक्त बाकी आहेत, त्यानंतर आपण जाऊ मुंबईला. तर म्हटलं आज थोडं फिरून घेऊ. महिना सुरू झालाय, पावसाळा, ऊन पावसाचा खेळ चालू आहे गेले काही दिवस. आज जरा शांती घेतली पावसाने, नाहीतर कालपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता दापोलीमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते आणि या व्हिडिओ मध्ये आणि आपल्या चॅनल वर स्वागत करायला आवडतं, ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील. तर दुपारचे आता 2:45 आलेत. सकाळी निघायचा प्लॅन होता आमचा. आज सकाळीच मी अजूला बोलवून घेतलं, कारण म्हटलं की मुंबईला जाता एकटा कसं जाऊ आणि फिरायचं म्हणून अजूला बोलवला सकाळी. आज सकाळीच अज्जू आलाय. हा बघा अज्जू. तर आज प्लॅन आहे की आपण जाणार आहोत केळशी साईडला फिरण्यासाठी. त्या अगोदर म्हटलं की जरा आपली तयारी दाखवावी आणि आपलं घर दाखवावं. जसा पाऊस सुरू झाला की मामा काही तयारी करतो, जसं की हे संपूर्ण पडवी आता पॅक केले मामाने. इथे गेट लावला आहे, तो कोडवडने ओपन होतो. असं हा कोडवट टाकल्याशिवाय गेट ओपन नाही होत आणि असं काही संपूर्ण पॅक असतं आपलं घर. इथे हा गेट लावला जातो. याचं कारण म्हणजे ना पावसाचं पाणी सुद्धा आत येत नाही आणि डॉग्स. जरा गेट लॉक करूया. याचं कारण म्हणजे ना पावसाचं पाणी पण आत येत नाही आणि जनावरांचा धोका असतो. परत जी कुत्री आहेत म्हणजे इथे डॉग्स वगैरे फिरतात तर ते खूप घाण करतात पडवीमध्ये येऊन वगैरे. त्यामुळे मामाने हे सगळं प्रिपेरेशन केलंय पावसामध्ये. बघा वरती गॅलरीमध्ये पण पाणी वगैरे जातं, त्यासाठी प्लास्टिक लावलंय आणि इथून सगळी पावसाची झर सगळी आतमध्ये येते आणि पाणी जमा होतं. त्यामुळे असं काही प्रिपेरेशन केलंय मामाने पावसापूर्व तयारी. काय बरोबर ना विशांग? बरोबर ना? बरोबर ना? तर जातोय आता फिरायला. बाकीच्या गोष्टी आपण बाईकवर करू. सकाळी 10 वाजताच फिरायला जायचं होतं, पण टाइम मॅनेजमेंट हा विषय काय आपल्यामध्ये नाहीये. आता दुपारचे 2 वाजले तर झटपट आता तयार होतो आणि आपण बाईकवरच भेटूया. चला. तर मित्रांनो, आता आहे मी बांधतिवरे आंजरले रोडला. तर निघालोय मी आता केळशीला. माझ्यासोबत आहे आज डबल सीटर अजू आणि लास्ट टाइम आपण व्लॉग केलेला तो शिरसोळी. खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्या व्लॉगला. असंच प्रेम देत राहा डबल सीटर आणि गाववाले. म्हटलं की आज कुठेतरी फिरून येऊया. आता काही दिवस राहिलेत आणि मग नंतर जाईल मी मुंबईला. त्यामुळे आता मामाची सुट्टी सुद्धा संपली आहे. विधी पण शाळेत जाते, त्यामुळे आता एकटं फिरायला लागतं. असं तर एकटं फिरायला आपल्याला काही नाही, पण म्हटलं की अजू येतो का गावी. तर कालच राजू आलाय गावी, तर आता त्याला घेऊन म्हंटल आता फिरायचं. थोडे मोठे मोठे टूर आहेत म्हणजे जरा भटकंती थोडी लांबशी आहे, तर कोणीतरी सोबत पाहिजे आणि अजू असला की बरं वाटतं. तर त्यासाठी अजूला पण बोलवलं. तर असं काही आहेत, वाजलेत आता 2:15 आहे. आता बांधतिवरे आंजरले रोडला आता जातोय केळशीला. केळशीला जाण्याचे 2 मार्ग आहेत.
हा बुरटेवाडी जो रोड गेला ना मित्रांनो तो पण पुढे बांतिवरे रोडलाच मिळतो. हा सांगतो कुठे मिळतो. पण मी हे म्हणतो की केळशीला जायचे पण दोन मार्ग आहेत. एक मार्ग आहे मेन हायवे हरणे आंजर्ले करत, त्यानंतर आंजर्ल्याचा ब्रिज असा करत जातो, आणि दुसरा हा रोड आहे बांतिवरे सारंग कळंबट म्हैसोंडे अडखळ असं करत पुढे आंजर्ल्याचा ब्रिज आहे ना तिकडेच अगोदर बाहेर पडतो. आपण या रूटला एक ब्लॉक बनवलेला आणि वा पेरा केला आणि काय मस्त वाटतं. हिरवागार पेरा खूप छान. आज जरा पावसाने विश्रांती घेतली आमच्यावर थोडी दया केली तसं आम्ही पूर्ण वा लाल परी लाल परी लाल परी लाल परी लाल परी. पाटीलवाडी म्हैसोंडे लाल परी वा जी दापोलीला गेली. तर पावसाने बऱ्यापैकी दया दाखवली आमच्यावर. आज मळब आले आणि ऊन जरा जास्त बघा. वा किती मस्त वाटतंय. हा पेरा काढला जाईल त्याच्यानंतर शेती केली जाईल. मस्त वाटतंय. तर आता जातोय आपण याकूब बाबा दर्गा हा केळशीला. केळशी आहे दापोली पासून 35 किलोमीटर. 3 किलोमीटर आपण अंतर कापलेलं आहे आणि हे बघा पाऊस सुरू झालाय आणि मस्त पैकी हिरवगार झाडे दिसायला सुरुवात झाली. हा डोंगराच्या कड्यावरून जाणारा बांतिवरे रोड आपल्या उजव्या साईडला पाहाल तर पूर्ण दळी आहे आणि इथे बाजूला कडप्पे पण नाही आहेत. जाणे करून संभावून जावं लागतं नाहीतर खाली पडला की डायरेक्ट नदीमध्ये जाऊ आपण. बघा किती सुंदर वाटतंय. मी जास्त दाखवू नाही शकत मला पुढेच पाहावं लागेल. आपण बाहेरून पण गेलो असतो मेन रोडने हरणे आंतरले रोडने पण म्हटलं की जरा आलोय तर नवीन रोड दाखवू. जसा काय हा नवीन रोड नाहीये. आपण या अगोदर पण या रोडने ब्लॉक केलेला जेव्हा आपण बांतिवरेच्या वॉटरफॉलला गेलेलो. दाखवतो तो कुठे वॉटरफॉल पण असा आला मनात चला आपण जाऊया आता कुठेतरी नवीन नवीन रूट. आणि हा बघा आपण एक वॉटरफॉल तयार होतो पावसामध्ये पण तो थोडा रिस्की आहे. तो पुढचा बांतिवऱ्याचा वॉटरफॉल खूप छान आहे. आता तुम्ही बस माझी अशी वडवड ऐकत राहा. काही वर्षापूर्वी हा सिमेंटचा पॅच तयार केलेला आणि बऱ्यापैकी टिकून आहे पण मला नाही वाटत जास्त वेळ हा टिकेल कारण लगेच आता वरची खडकं दिसायला लागले त्याची चप्पत एकच नंबर. हा तो रोड आहे जो बुरटेवाडीला बाहेर पडतो जो मगाशी दाखवला मी. आणि हो मामाने आम्हाला बजावून सांगितलं की अंधार होईल तर या रोडने प्रवास करू नका. नदी असल्याने पाणवठा असल्याने जंगली प्राण्यांची श्वानांची आपदांची संख्या जरा जास्त आहे या रोडला. त्यामुळे आम्हाला इथून नाही यायचंय रात्र झाल्यावर अंधार झाल्यावर. आणि तसं पण आपण रिटर्न प्रवास हा बाहेरून करणार आहोत मेन रोडने. खूप सुंदर सुंदर अशी गावं लागणार आहेत. मुख्य हेतू आहे की आतमधली गावं करत आपण ही राईड करायची. बऱ्यापैकी ऊन आहे डोक्यावर. पाऊस वाटतं आज रजेवर गेलाय आणि ते चांगलंच आहे. तसं आपण रेनकोट वगैरे सगळी तयारी केली आहे. तर मित्रांनो हाच आहे तो बांतिवऱ्याचा वॉटरफॉल. पावसाळा सुरू झालाय त्यामुळे अजून जास्त झाडी नाही वाढलेत पण झाडांना पालवी फुटायला लागली आणि वॉटरफॉल पूर्ण कोरडा आहे. आपला एक व्लॉग आहे नक्की बघा. तोपर्यंत चला पुढे जातो मी. ही आहे बांतिवऱ्याची नदी. पाऊस पडून गेल्याने कशी सगळी माती वगैरे नदीत मिसळली आहे त्यामुळे नदीचा रंग असा पिवळसर झालाय. थोडा नारिंगी चहावाला रंग बोलू शकतात. आणि वा एक नंबर. थोडी आतमधले रोड असल्याने थोडी वाकणं आहेत या रोडला. कशी वाकणं आहेत वाकणं. त्यामुळे निसर्ग सौंदर्य जरी छान असला तरी मला लक्ष हे समोरच ठेवायचंय कारण जरा जरी फ्रॅक्शन ऑफ सेकंडला पण अपघात होऊ शकतो जर माझं लक्ष चुकीच्या दिशेला गेलं तर. असाच रोड होप्स ऑफ पुढे पण भेटेल बघायला. ओ वा आणि हा आहे दापोली बांतिवऱ्याचा ब्रिज. जरा बघूया आपण. आपल्याला जायचं या रोडला पण आपण जरा बघूया ब्रिज कसा आहे. नदी पूर्ण भरली रे. फुल भरली आहे ना. आम्ही तिकडे पोहायला जातो तिकडे माती दिसायची पण आता काहीच नाही पूर्ण पाणी भरलंय. आपल्याला जायचंय. अच्छा कोंगले मार्ग तो दाखवतोय रे. तो बाहेर कुठे पडतो. मित्रांनो आलो आहोत सारंग या गावामध्ये तळेवाडी बस थांबा. सो सारंगवाले डबल सीटर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला. बऱ्यापैकी आपले पण नातेवाईक राहतात सारंगला. जसं की मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो की कुठे ना कुठे दापोलीमध्ये गावामध्ये आपले नातेवाईक आहेत. समोर असं मस्त डोंगराचं दृश्य नदी आणि हे सारंग गाव. मग असे आपण गेलेलो बांतिवरे ब्रिजला आणि मला अचानक ते आठवलं की ते काका एकदा प्रकट झालेले अचानक त्या ब्रिजवर. त्यामुळे आम्ही निघालो लगेच तिथे. खूप डेंजर तो अनुभव होता. 12:00 आता 12:00 नाही आता वाजलेत मस्त की अडीच. घरी जेवलो तसं डाळ भात आणि आंबा कालवून खाल्ला असा. वा काय टेस्ट होती. पायरी आंबा. पायरी आंब्याचं एक आहे की तो खूप सेन्सिटिव्ह असतो. आणि वा हे घर काय बसतंय.
सेन्सिटिव्ह म्हणजे कसा, पायरी आंबा जेव्हा पिकत येतो ना तेव्हा तो खाल्ला पाहिजे, किंवा नाहीतर तो जास्त पिकला ना तर त्याची टेस्ट बदलते पायरी आंब्याची. त्यामुळे मस्त होता आता आम्ही खाल्ला जो पायरी आंबा. आणि मला वाटतं हा आपण सारंग मोहल्ल्यामध्ये आलोय. वा छान गाव आहे, म्हणजे आपल्या आतील साईडला पण खूप छान गावं आहेत. कल काका एकदम मस्त अशी स्माईल करत होते बघून. ही आहे नदी जी कचऱ्याने भरली आहे. नो कचरा, नो प्रदूषण, ओनली स्वच्छ सुंदर गाव, नेक्स्ट जनरेशन वॉन्ट. आणि मला वाटतं ही आले जयभीम, आपली बुद्धवाडी सारंगची. सारंग बुद्धवाडी बस थांबा. नाही म्हणता बरीचशी मोठमोठी गावं आहेत दापोलीमध्ये. असं का वाटतं आता आपला केळशी अंजरला साईडला पाऊस भेटेल, कारण आता मळब आली आहे. मित्रांनो मेघराज आलेले आहेत, जाईल रे पाऊसा. पुढे गाव आहे तिकडे थांबूया. मित्रांनो पाऊस आलाय आणि आता आपल्याला जरा रेनकोट घालावे लागेल आणि गोप्रो पण वॉटर प्रूफ करावं लागेल. मी घरातून करणार होतो पण अज्जू बोलला नको करू, पण आता करावं लागेल. मोबाईल पूर्ण भिजत आलाय. आणि वेर इज ते गाव, मला वाटतं कळंबट आता गाव येईल. कळंबट मित्रांनो कळंबटला थांबलोय. आता सगळं वॉटर प्रूफ करायला लागेल मस्त पैकी. आणि हे बघा कशी गरम रस्त्यावरून पाण्याची वाफ निघते. मोबाईल पूर्ण भिजलाय. मित्रांनो जस्ट निघतच होतो पण बघा आता परत मुसळधार पाऊस आला. म्हंटल आता पाऊस जाण्याची वाट बघूया आणि नंतरच निघूया. खूप छान वाटतंय असं वातावरण झालंय. मळब आली आहे, पाऊस पडतोय, कुठेतरी गावात थांबलोय एकदम. आणि कळंबट हे गाव सुद्धा ना उंचावर आहे, डोंगरात आहे. आज गावात चढ तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो थांबलोय आता कळंबटला पाऊस आलेला म्हणून. आणि आपला गोप्रो वॉटर प्रूफ केलाय, ते दाखवतो तुम्हाला कसा गेलाय. आता ना ब्लूटेक म्हणून एक एमसील सारखं पदार्थ मिळतो. एमसील सारखं ते असतं ब्लूटेक म्हणून, ते लावलंय. ते चिपकत सुद्धा नाही आणि त्याच्यामधून पाणी पण जात नाही. तर हे बघा जिथे जिथे उलांजीच्या केस मध्ये आणि गोप्रोच्या मध्ये गॅप आहेत ना तिकडे मी ब्लूटेक लावलंय. जसं की बघा ह्या कनेक्शनला ब्लूटेक लावलंय. इथे इथे आपला TRS टू TRRS कन्व्हर्टर लागतो, तिकडे पण लावलंय. जिथे जिथे गॅप जाईल तिथे ब्लूटेक लावलंय. तर चला निघतो आता. मला रेनकोट घालावा लागेल पाऊस पडताना. मित्रांनो थांबणार होतो कळंबटला, ओला पाऊस जाऊ दे, पण आपण आलोय पावसातच राईड करायला. म्हटलं काय थांबायचं आणि काय तर पावसाचा आनंद घ्यायचा. तर पूर्ण मस्त सील पॅक झालोय आपण रेनकोटने. एवढंच की आता वांदे होणार आहेत ना ते काय दिसणार नाही, वाफा येतील आता चष्म्यावर. तेच एक लफडे. गोप्रो पूर्णपणे वॉटर प्रूफ तर केलाय, होप सो असेल. आणि हे बघ आई शप्पथ, पूर्ण धुकं आहे रे इथे, काहीच दिसत नाही. इथे डोंगर आहे, तो डोंगरच दिसत नाही. आपला Insta360 गुलाबी पिशवीत ठेवलाय. तुम्हाला वेगळं वाटत असेल तसं काही वाटून नका घेऊ, कारण वॉटर प्रूफ आहे 360, पण रिस्क नाही घ्यायची. मागच्या वेळेस त्याचा आवाजच बोलती बंद झालेली याची, त्यामुळे ठेवलाय. वेळ आली की उघडू असं काही हे नाही, पण मेन गोप्रो आहे. गोप्रो आता पूर्ण सील पॅक केलाय स्क्रीनच्या इथून पण बघितलं असेल. आहा, आणि ही आपण राईड करतोय. मला वाटतं इथून का पाणी येतं, इथून कुठून तरी पाणी येतं. मला वाटतं इथे बटन लावावं लागेल. तर चालले आपली सवारी पावसातून. एक नंबर. ऍक्च्युली मी हाफ पॅन्टच घालणार होतो, आता कशी फुल पॅन्ट वर मी उभी. बाबा डेंजर उतर उतर आहे, कळलं नाही. हळूहळू जावं लागेल. तर म्हणत होतो की हा खराब रोड आहे रे, बापरे या साईडला तर दरड आहे पूर्ण. म्हणत होतो की मी फुल ट्रॅक घातली आणि त्याच्यावर आपली रेन पॅन्ट घातली हाफवाली. ऍक्च्युली हाफ पॅन्ट घातली असती, पण म्हटलं की आपल्याला मंदिरात जायचंय, दर्गामध्ये जायचंय, त्यासाठी हाफ पॅन्टवर जाणं. ते मंदिर आहे, हॉर्न वाजवूया. हाफ पॅन्टवर जाणं बरं नाही वाटत ते, त्यामुळे आपल्यासोबतच इतर धर्माचा सुद्धा रिस्पेक्ट केला पाहिजे. तर कळंबट सोडल्यानंतर रोड थोडा खराब लागलाय. हे आलं कळंबट, बरंच मोठं गाव आहे. आणि ही गोळवाडी कळंबट, तसा गोप्रो मी बंद करणार होतो, पण एवढं सुंदर सुंदर असे नजारे आपल्या समोर दिसत आहेत ना, तर नाही होत आहे सगळं. असं वाटतं सगळं कॅप्चर करू. तिथे हळू जावं लागेल, पूर्णपणे उतार आहे डेंजर वाला. मला आले जोराचे सुसूला, कुठेतरी साईडला बघून सुसू करेल. आता इथे कुठेतरी ना मित्रांनो म्हैसोंड्याची खाडी पण लागते. मला आठवतंय तेव्हा आम्ही गेलेलो, मी आणि मामा आणि सौरभ आणि अनुज आणि अज्जू.
बघा मित्रांनो ती नदी एक नंबर वाटते ना. अजून सकाळपर्यंत दापोलीत मस्त ऊन होत आणि मला वाटतं हाच पाऊस आता दापोलीत जाईल पुढे. सगळं दृश्य आहे ना हे मी डबल सीटर माझ्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवतोय आणि तुमच्यासाठी या गोप्रोच्या मेमरी कार्ड मध्ये साठवून ठेवतोय. ती मला वाटतं आहे मैसुंड्याची खाडी मला इथून दिसते. बघूया जर रोड चांगला असेल ना जाण्यासाठी तर आपण उतरूया खाली. आता पाऊस पडल्याने आपण फटाक करून गाडी स्पीड मध्ये नाही चालवू शकत कारण ना उन्हाळ्यामध्ये आंबे वगैरे रस्त्यावर पडलेले असतात आणि त्याचा सगळा चीक जोपर्यंत वाहून जात नाही पहिल्या पावसात तोपर्यंत गाडी आपण स्पीड चालवू नाही शकत आणि नाही चालवली पाहिजे. तर चिकावर जर टायर स्लिप झाला तर खूप मोठा अपघात पण होऊ शकतो. त्यामुळे मी एकदम आरामात चालवतोय. आणि मित्रांनो हे बघा पूर्ण हे आहे रे दरीच आहे माझ्या डाव्या साईडला. वा एक नंबर दृश्य यार. काकांनी सांगितलंय आता आंजरल्याचा ब्रिज येईल 10 मिनिटात. एकच नंबर. इथे आजोबा घेऊन जात आहेत शेळ्यांना चारा चरायला घेऊन जात आहेत आणि इथे म्हैस थांब ताई जरा आम्हाला जाऊ दे. म्हणतात की हा हिरवा चारा खूप पौष्टिक असतो म्हैस किंवा शेळ्या यांसाठी सुकलेल्या चाऱ्यापेक्षा. तर मित्रांनो हा रोड जातो म्हैसोंड्याच्या खाडी जवळ. जे म्हणतात ना मित्रांनो की डेस्टिनेशन पेक्षा प्रवासाची मजा असते तीच मजा आम्ही घेतोय. नी ही बघा मला वाटतं पुढे रेती आहे त्यामुळे आपल्याला इथेच गाडी लावावी लागेल. मला वाटतं खाडीचं पाणी इथपर्यंत येत असावं वरपर्यंत. इकडे मस्त आपली गाडी पार्क केली आणि वरून रोड जातो. जरा सांभाळून जावं लागेल नाही तर कुठेतरी पाय रुतला की जाऊ आतमध्ये कोणाला माहीत पण नाही की आम्ही इथे आलोय. आणि हीच बांधवीऱ्याची नदी जी पुढे येते. सगळं नॉस्टाल्जी होतंय कुठेतरी 3-4 वर्ष अगोदर आम्ही इकडेच आलेलो. हा कोरोना होता ना जस्ट कोरोना संपलाला आम्ही इथे आलेलो. पाणी स्वच्छ आहे पण खोल पण असेल. खूप छान वाटतंय शांत शांत. तर ही आहे मित्रांनो म्हैसोंडीची खाडी आणि चला मस्तच वाटतंय. काल आपल्या मी इलास्टिक पॅन्टीला इलास्टिक लावून आलो त्यामुळे त्या गळत नाहीत मग बरं वाटतंय. आता चाललो की खाली यायच्या त्या पॅन्टी. तर असा सगळा हा प्रवास आपल्या मेमरीमध्ये स्मरणशक्तीमध्ये साठवून मी पुढे चाललोय. असं वाटतं की काय शूट करायचं पण हेच सगळं खूप छान वाटतं. हे बघा एक नंबर खाडी वाटतंय. नंतर असा पश्चाताप नाही झाला पाहिजे की अरे यार हे मी शूट केलं पाहिजे होतं असं. आणि नेहमी मला होतं काही ना काही सुटतंच माझं की असं वाटतं की अरे यार शूट केलं पाहिजे होतं. तर मित्रांनो आता पोचू आपण अडखळ पाटीलवाडी नंबर 1 विनंती एसटी बस थांबा. पोचलो अडखळला आणि मित्रांनो मी ना मुद्दा अशा पाट्या दिसतायत ना किंवा माइल स्टोन दिसतात तिथे. अरे वा इथे शिव मंदिर आहे ते बोला बम बम बोले. तर मुद्दा म्हणून मी या ठिकाणी थांबतो कारण लोकांना पण माहित पडलं पाहिजे की मुंबईमध्ये फक्त लोणावळा अलिबाग माळशेज आणि इगतपुरीच फिरायला नाहीये. तर तुम्ही कोकणात येऊन अशा आतमधली गावं पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. हे बघा अडखळ पाटीलवाली नंबर 1 आणि बस थांबा. अच्छा इथूनच जायचं मला वाटलं खालून जायचं. तर असं आहे त्यामुळे जेवढं तुम्ही आतमध्ये फिराल ना गावागावात तेवढं तुम्हाला सुंदर नेचर परिस निसर्ग पाहायला मिळेल आणि हीच खरी सुंदरता आहे कोकणाची. हे बघा ना जस्ट पाऊस पडून गेला आणि सगळीकडे हिरवं झाले आणि हे पाणी साचले खड्डा तर नसेल. अरे खड्डा होता. उद्या माझा प्लॅन आहे की मार्लेश्वर संगमेश्वर देवरुखला जाण्याचा प्लॅन आहे. बोलू पुढे बोलू. रिव्हील तर केलंय पण बोलू पुढे. येतील आपण व्हिडिओ. आता म्हटलंय दापोलीत आलोय 2-3 दिवस आहे तर फिरून यायचं अडखळ आणि आता बाहेर पडू आपण आंजरल्या ब्रिजला. तर मित्रांनो आता बाहेर पडतोय आंजरल्याचा ब्रिज जिथून स्टार्ट होतो तिकडे. माझ्या डोळ्यांवर वाफा आल्या. ओ माय गॉड मॅटर झालं इथे. ही आहे आंजरल्याची खाडी. आपण कुठून तरी तिकडून आलो या डोंगराच्या कडेकडेने आलो इथून. आणि जर कोंगले रोडने आलो असतो ना तरी या डोंगराच्या इथून आलो असतो असा फरक होता. बऱ्यापैकी रोड आता छान बनवले. आता एक वेळ होता नुसता खडबुडी रोड होता हा सगळा. पाऊस आता रिमझिम रिमझिम चालू आणि वा काय रोड गेले त्या एक नंबर. खूप वर्षांनी आता या रोड ने प्रवास करतोय मी आपला केळशी आंजरला. ब्रॉड केलेत रोड आणि खूप छान. आणि इथून एक खालून पण रोड जातो तो डायरेक्ट कडवरचा गणपती इथे जातो.
कड्यावरील श्री महागणपती आणि हाच तो रोड आहे जो खालून जातो. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल ना की असे लॉंग लॉंग राईडच्या व्हिडिओ काय येत आहेत, तर याचा पण रिझन आहे की असं मलाही वाटतं की तुम्हाला हे सगळं दाखवावं. मी काय अनुभवतो या व्हिडिओ मधून, काय मला दिसतंय ते तुम्हाला सांगावं हे सगळं त्यासाठी. आणि आता मॅप मोबाईल माझ्या गळ्यात आहे, त्यामुळे मला आडेपर्यंत रोड माहिती आहे, उटंबर आडे. त्याच्यानंतर काहीतरी करावं लागेल याकूब बाबा दर्गाला जाण्यासाठी. आपल्या डावा साईडला आहे पूर्ण समुद्र. नवल वाटतं की त्या काळात लोक कसे प्रवास करत असतील, कुठेतरी एकच गाडी असेल, कुठेतरी एकच हे असेल. खरंच मानलं पाहिजे त्या लोकांना. आता आपल्याकडे बाईक्स आहेत, कार आहेत, तर काय वाटत नाही. तर मित्रांनो, पोहोचलोय आता तर इथून राईट साईडला जातो मंडनगड, आणि आता आपल्याला जायचं आहे बटाळावे वाडी. अंजरला गणपती मंदिर इथून सरळ 4 किलोमीटर आहे, आणि आपल्याला जायचंय आडे, केळशी आणि मंडनगड. केळशी आहे 11 किलोमीटरचा प्रवास आहे, आणि तुम्ही पाहू शकता की खतरनाक पाऊस भरला यार त्या साईडला. येताना परत आपल्याला इकडे पण जायचंय. आज प्लॅन केलेला ना मी ही मस्तपैकी फिरेन. किती 12 स्थळ फिरायची होती आज. त्यामध्ये होतं स्टार्टिंगला याकूब बाबा दर्गा, त्याच्यानंतर अंजरल्याचं लाईट हाऊस, महालक्ष्मी मंदिर, केळशी, अंजरले कड्यावरचा गणपती 4, हरणे बायपास पॉइंट 5, खेमधरण 6, हरणे बीच आणि मासळी मार्केट कनकदुर्ग 6-7, मुरुड, मुरुडचं मंदिर 8, त्यानंतर कर्दे बीच 9, लाडगर दत्त मंदिर 10, लाडगर बीच 11 आणि बुरुंडी परशुराम मंदिर 12. हे असं फिरायचा प्लॅन झालेला. आपण आता कसलं काय पाहूया. आता हे आहोत आम्ही आडे केळशी रोडला, आणि इथून उतार सुरू होत. मला अजूनही आठवतं की एकदा या उतारात काम चालू होतं, फुल काम चालू होतं, पूर्ण मातीचा रोड. आणि माझा मामा आहे इथे कोसळलेला, मामा अंगावर टॅटू काढून घेतलेले मामाने बघा इथेच ते. आता रोड ब्रॉड केला म्हणून जर खतरनाक हे झालं. तेव्हा आम्ही वाटतं चिचघरला जात होतो माझ्या दादाच्या लग्नाला. जसं केळशी किंवा अंजरले फाटा सोडला ना, गाडी पूर्ण उतारात जाते. पूर्ण उतार आहे, पूर्ण उतार. रोड पण खूप छान आहेत, आवडले मला, प्रेम झालं रोडवर. ए माकड युब मौजे बोरथळ ग्राम विकास मंडळ. ओके, बोरथळला पोहोचलो आपण. काय वाकणं आहेत यार, जबरदस्त. आय थॉट मला ही पिशवी काढावी लागेल, सगळा व्ह्यू खराब करत असेल ही पिशवी. आणि या पिशवीमुळे आपला मोबाईल चार्जर वाजतंय. एक नंबर रोड आहे. तर कुठे तेव्हा आलेलो तेव्हा पूर्ण खडबुडी रोडचं काम चालू होतं, आणि आता तर बघा F1 रेस खेळू आपण या रोडवर. असे रोड्स आहेत. हळूहळू कडक कडक कडक, एक नंबर पाऊस पडतोय कोकणात आहे आपण. सोबत भाऊ आहे, आपली गुर्रम आहे, आणि चाललोय पावसातून. वाह वाह, यापेक्षा भारी फिलिंग काय असणार. कोकणची चिडवा पहिच्या गोवाला, पावसाळ्यातलं कोकण दाखवा. माळशेचा फिलिंग आपल्याला इकडे येतोय. आपण जातोय ना बरोबर, कारण आता येईल मला वाटतं पुढे उटंबर. एवढं आठवतंय, एक बस स्टॉप दिसला पाहिजे म्हणजे परत जरा आवरावर करू. काय धमाल रोड आहे, धमाल आहे, धमाल आहे. वॉटर किंगडम एसएलवर्ड सुपर्ब यार. फक्त आपल्याला गाडी थोडी कंट्रोल मध्ये, आणि गाव म्हणजे स्पीड ब्रेकर नाहीये. ओहो, आता आपण एसएलवर्ड करायचा, एसएलवर्ड एसएलवर्ड करायचा. थांबूया इथे. अरे नाही, मला बॅटरी बदलायची. 20 minutes later. तर मित्रांनो, आता निघालोय नाटी नाही काहीतरी गाव होतं बोरथळच्या पुढे, तिकडे थांबलेलो. गोप्रोची बॅटरी चेंज केली, आणि त्यानंतर हे आपलं प्लास्टिक काढलं, आणि इकडे पण मी ब्लू टॅग लावलंय. हे बघा ब्लू टॅग सोल्युशन, हे खूप भारी आहे. ब्लू टॅग लगाइए और अपना इलेक्ट्रॉनिक वस्तू को काम पे चलाइए. आता याच्यामध्ये पाणी पण नाही जाणार, आणि सेफ पण राहील, आणि तुम्हाला चांगला व्ह्यू पण दिसेल, प्लास्टिक नाही दिसणार. जोराची सुसू आले मला, जरा सुसू करतो आणि भेटू आपण. काय पोरांना शाळा सुटली? कुठली शाळा? पोरं भिजत भिजत जात आहेत. बरं वाटलं जरा. 10 नंबर 1 लागलेली. आता येईल उटंबर. आज आपली गुर्रम काहीतरी भारीच पळतंय रे, एक नंबर पळतंय. जेव्हा असं काही रिस्क पायच येतो ना, अजूच्या पायाचे आतमध्ये जातात. भीती वाटते. पोरं कुठून चालत आली, बाप रे एवढ्या लांबून. मला वाटतं त्या गावापर्यंत चालत जातील, बिचाऱ्यांकडे छत्री पण नव्हती. कोंबडीस
कुठे जायचं आपल्याला? उटंबर उटंबर कुठून जायचंय दादा? दर्गाला कुठे जायचंय? दर्गा दर्गा याकूब याकूब सगळं जावा चिचगर असा बघा त्या गावात का अच्छा दोन्ही प्लेस जवळच आहेत का? अरे मस्तच दर्गा पण जवळ आहे आणि महालक्ष्मीचं मंदिर पण जवळ. तुम्हाला महालक्ष्मी मंदिर लागेल आणि मग इथून त्या गावा एवढा दर्गा लागेल. ठीक आहे चल धन्यवाद काका चला. हा भाई आपल्याला गुगल मॅपची गरज नाही लागत कोकणात आलं की. कोकणातली माणसंच आपल्याला पत्ता सांगतात. त्याला काकांनी असं डिस्क्राईब केलं वा आता 3 किलोमीटरला केळशी लागेल. आता आहोत आपण आडेमध्ये आणि हा आडेचा पूल मस्त पैकी आहे. आता आडे गाव आणि वा हा दृश्य आहे. ओहो दादा मासेमारी करतायत. हा दाखवतो तुम्हाला दादा तिकडे मस्त मासे पकडतायत. आज वाटतं दादांनी माशांचा भेद केलाय. चला चला आणि तिकडे बघा समुद्र. हा आहे केळशीचा समुद्र. पावसामध्ये कोकण म्हणजे एक नंबर. वा 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 त्या 360 शॉट म्हणजे वा 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 वा. आणि हे काय माकर? हो माकर घाबरलं वाटत घाबरीस. अरे कुठून जायचंय? कुठून जायचंय? इथून ना दादा दर्गा आणि महालक्ष्मी मंदिर सर आहे ना. मेन रोड ला जाऊ ना. ठीक आहे रोड चांगले आहेत ना. ठीक आहे चला का. प्रत्येक फाट्यावर ना विचारणं महत्वाचं आहे नाही तर एक चूक आणि चकवा. आपली मधुरा का बंद झाली काय कळत नाही मला. याकूब बाबा दर्गा महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिर याकूब बाबा दर्गा परिषदा पर्यटकांचे हार्दिक स्वागत. या रोडने जावे की सरळ जावे काका? रोड चांगला आहे मग कसा जाऊ? इथे मंदिर आणि दर्गा आहे रोड चांगला. किती किलोमीटर आहे मित्रांनो? जर तुम्ही आणला तर इथेच तुम्हाला बोर्ड दिसेल. आता इथे 1/2 किलोमीटर सांगितलंय म्हणजे 500 मीटर. आणि इथे सगळी शाळा सुटली आहे. ओ माय गॉड ऑफ रोडिंग. मित्रांनो आपण घेतलाय शॉर्टकट. थोडा ऑफ रोडिंग आहे. जिथे आपण आडेचा किंवा उटंबरचा जो पूल सोडला ना तिथून त्या दादांनी सांगितलं मला की या रोडने नको जाऊ. पण आता आपण या रोडने जातोय कारण अशीच जरा अंगात मस्ती म्हणून. ओ माय गॉड फुल ऑफ रोड आहे रे काका बोलले. रोड आहे चांगला पण हा कुठे चांगला? इथे तर दगडी बाहेर आले. हे मंदिर आहे की नाही? नाही हे मंदिर नाही पण मंदिर आहे तर हॉर्न वाजवलाय आपण. वा शाबास गुर्रम शाबास आय प्राऊड ऑफ यू गुर्रम. तरी एवढा पाऊस नाही म्हणून काय वाटत नाही जायला. हळूहळू हळू दगड गोटे बाहेर आलेत. आता पूर्ण वाट लागेल आपली. चिखल 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 हा सगळ्यात रिस्की रोड असतो. गाडी स्लिप होण्याची शक्यता असते. हीच मित्रांनो प्रवासाची मजा असते. कुठे आता आपण मस्त पैकी डांबराच्या रोडवर होतो आणि कुठे आता आपण या मातीच्या रोडवर आहोत. आय थिंक हे रोडच काम सूर्य रत्न काय छान लिहिलेलं. वॉट अ कॅलिग्राफी आणि वॉट अ बंगला. खूप सुंदर बंगला होता. एखाद्या एडिटरला ग्राफिक डिझायनरला कॅलिग्राफी आणि फॉन्टचं महत्व माहीत असेल. इथे शाळा हे महालक्ष्मी मंदिर हे मंदिर आहे. मित्रांनो हे आहे महालक्ष्मी मंदिर. पावसाला सुरुवात झाली आहे. उटंबर केशीकडे आणि दर्गाकडे होपसो हाच रोड जातोय. खूप निमुळता रोड आहे. एक प्रकारचा ऍडव्हेंचर होत आहे. आता या ऍडव्हेंचर मध्ये कोण झाडी झुडपातून बाहेर नाही आलं पाहिजे. हे बरोबर घुसलोय ना अज्जू. हा कोण आहे बाबा? हजरत सय्यद याकूब बाबा दर्गा केळशी. महालक्ष्मी मंदिराच्या मागूनच जो रोड गेलाय तो दर्गाकडे जातो. तर काकांनी एक्सप्लेन करताना सांगितलं की जवळच आहे पण हे बरंच लांब आहे. गावातल्या गोष्टी बापरे. हे बरंच लांब तर लांब आहे आणि खूप आतमध्ये पण आहे. एकदम आड आहे रे भेंडी. कोणी आम्हाला घेऊन गेलं इथून तरी कोणाला कळणार. आणि आय थिंक आपण पोहोचलो आहोत. आई शपथ व केळशीचा समुद्र काय दिसतोय ना. उटंबर डायरा मोहल्ला आपण आलो आहोत. मोहल्ल्यात उटंबर या गावात. अच्छा हे आहे काय? अरे वा छान आहे रे खूप छान. याकूब बाबा दर्गा. कोकणातील एक महत्वाचे मुस्लिम पिराचे स्थान म्हणजे केळशीच्या उटंबर टेकडीवर असलेला याकूब बाबा दर्गा. हा दर्गा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असे सांगितले जाते. तर काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्ग्याचे काम सुरू केले व नंतर जे छत्रपती संभाजी राजांनी पूर्ण केले असे सांगतात.
हा 386 वर्षे जुना दर्गा हजरत याकूब बाबा सरवरी रहमतुल्ला या नावाने ओळखला जातो। याकूब बाबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते। 1666 सुमारास दाभोळ स्वारीस निघाले असताना महाराजांना याकूब बाबांची कीर्ती कानावर आली व ते बाबांच्या दर्शनासाठी आले आणि तेव्हा महाराजांना बाबांकडून आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले आणि दाभोळ स्वारीस फत्ते झाली। त्यांना 653 एकर जमीन दर्ग्याच्या आसपास दिली असे दर्ग्यातील लोक सांगतात। काहींनी तर याकूब बाबांना छत्रपती शिवरायांचे गुरुपद बहाल करून टाकले आहे पण ते मात्र अनैतिहासिक आहे। 98 कलमी बखरी याकूब बाबांचा उल्लेख आहे परंतु हा संदर्भ शिवकालीन नाही। ही अतिशय साधी पण नेटकी दगडी वास्तू नक्की पाहावी अशी आहे। याकूब बाबा सिंध मधील हैदराबादहून 1618 साली बांधकोट बंदराशी बोटीने येऊन पोहोचले असं सांगितले जाते। त्यांच्यासोबत एक 10 वर्षाचा सोहिल खान नामक मुलगा होता जो पुढे हिम्मत खान या नावाने ओळखला जाऊ लागला। याकूब बाबांच्या दर्ग्याशेजारीच हिम्मत खान यांचा दर्गा आहे। स्थानिक होडीवाल्याने नदी पार करायला बाबांना नकार दिला तेव्हा दुसऱ्या एका माणसाने बाबांचे होडी भाडे भरले आणि पुढे त्यांचा प्रचंड उत्कर्ष झाला अशी आख्यायिका सांगितली जाते। दरवर्षी 6 डिसेंबरच्या दिवशी इथं उरुस भरतो ज्याला मुस्लिमांबरोबरच हिंदू व इतर धर्माचे भाविकही येत असतात। उरुसाच्या वेळी प्रथम चादर या दर्ग्यावर चढवली जाते आणि उरुसाला सुरुवात होते। हा उरुस उर्दू तारखेप्रमाणे शाहबानला असतो। या उरुसाला मुस्लिम आणि हिंदू भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। चिंचवळ गावाच्या हिंदू भाविकांकडून दरवर्षी उरुसाच्या आधी दर्ग्यावर नैवेद्य येतो। या दर्ग्याला आता 344 वर्ष पूर्ण झाली आहेत। दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर फारशी भाषेत एक संदेश कोरलेला आहे जो आजपर्यंत कोणालाही वाचता आलेला नाही। दर्ग्यातून समुद्राचे आणि नारळी पोफळींच्या बागांचे विहंगम दृश्य दिसते। या दर्ग्याला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात आणि ही पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। दृश्य तर एकदम मस्त सुंदर असं झालंय, असं वाटतं मस्त बघत राहावं, पण आम्हाला आता जावं लागेल। वाजले तर आता अरे वाजले 5:30 वाजले, कुठेतरी 12 स्थळं फिरायची होती पण एकच झालंय। आता येताना तुम्ही पाहिलेलं की खाली महालक्ष्मीचं मंदिर होतं, तर आता तिथे जातोय। त्यामुळे आता सगळं आवरतो आणि हिम्मत खान दर्गाकडे जाण्यास मार्ग। तर मित्रांनो, उटंबर गावात आहे याकूब बाबा दर्गा। खूप छान असं ऐतिहासिक स्थळ आपण पाहिलं आणि एक तिकडे गेलात ना तर हिम्मत खान यांचा सुद्धा दर्गा तुम्हाला पाहायला मिळेल। आता जातोय खाली, पाऊस बऱ्यापैकी थांबलाय आणि मगाशी मी पाहिलं ना ढग सुद्धा आता क्लिअर झाले, वातावरण क्लिअर झालंय, पाऊस आता रिमझिम रिमझिम एकदम कमी झालाय। तर जातोय आता महालक्ष्मी मंदिर। आज आपले नाही होणार स्थळ फिरून, बऱ्यापैकी लेट झालं आम्हाला आणि खूपच लेट झालं। आता जाऊ आम्ही महालक्ष्मी मंदिर, त्यानंतर आंजर्ले कराडावरचा गणपती आणि बस आजच्या भागात आय थिंक एवढंच असावं। मित्रांना चप्पल ठेवायला जात होतो आणि इथे मित्र भेटला। भाय असा बरा वाटतोय पण अंगावर आला ना तर लफडे करेल। महालक्ष्मी मंदिर केळशी। दापोली तालुक्यातील प्रसिद्ध असे हे केळशीचे महालक्ष्मी मंदिर। हे मंदिर केळशी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। नव्या महसूल रचनेनुसार हे देऊळ उटंबर गावात येते पण पूर्वीपार केळशीचे महालक्ष्मी मंदिर म्हणून ख्याती असल्यामुळे आजही तसेच म्हटले जाते। या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे। या स्वयंभू मूर्तीमागची आख्यायिका अशी की एक शेतकरी जमीन नांगरत असताना नांगराचा फाळा अडकला व फाळा अडकलेल्या ठिकाणी लाल रक्तासारखे पाणी येऊ लागले। त्या शेतकऱ्याने तेथे उत्खनन केले आणि श्री महालक्ष्मीची स्वयंभू मूर्ती त्याला प्राप्त झाली। पुढे लक्ष्मण लागू नावाच्या ब्राह्मणाने देवीचे अतिशय सुंदर असे हे मंदिर उभारले। या मंदिराला वर 2 घुमट आहेत आणि हे घुमट उभे नसून गोल आहेत। पूर्वी मलेच्छांच्या स्वाऱ्या होत असल्यामुळे लांबून मशीद भासेल असे हे घुमट तयार करण्यात आले।
आतील मंदिराचा घुमट मात्र उभा आहे. मंदिराला 3 दरवाजे असून सभोवताली विस्तीर्ण जागा आहे. पाठीमागच्या तळ्यात तर छान कमळाची फुले फुललेली दिसतात. चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र पौर्णिमा मंदिरात खूप मोठा उत्सव असतो. चैत्र पौर्णिमेला देवीची जत्रा असते. या जत्रेला साधारणतः 3,000-4,000 लोकांची गर्दी असते. ही जत्रा अगदी जुन्या गावगाड्याप्रमाणे चालते. प्रत्येक जाती समाजाचे मान असतात. प्रत्येक समाजाला विशिष्ट कामे असतात. सध्या मंदिराचे व्यवस्थापन 1960 साली स्थापन झालेल्या ट्रस्टच्या हाती आहे. त्याआधी गावात ज्यांना कारभारी म्हटले जात असे ते लोक मंदिराची व्यवस्था पाहत असत. केळशी गावच्या लोकांची या महालक्ष्मीवर अपार श्रद्धा आहे. गावाप्रमाणे संपूर्ण तालुक्यावर देवीचा वरद हस्त आहे असे ते मानतात. इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही उत्तम आहे आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. माहित आहे ना कसे शॉट घ्यायचे? असे आडवे खाडी आली ना की असं घे म्हणजे दिसू. असं असं नको घेऊ, असं अजिबात नको घेऊ. असं घे क्रॉस मध्ये, असे घे, असे घे, असे सरळ घे, असे खालून घे. असा नको घेऊ, पाहिजे तो उलटा घे.